हे स्वामी समर्थ नाम त्यातलं माधुर्य हे जर जाणून घ्यायचं असेल तर आवश्यक असलेली कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे स्वामी चरणावर पूर्ण विश्वास. कारण विश्वास हा भक्तीचा श्वास आहे. जर विश्वास नसेल तर भक्ती आकारालाच येत नाही. म्हणजे विश्वास नसेल तर भक्ती आकाराला येत नाही म्हणजे माझा पूर्ण विश्वास असेल तरच माझ्याकडून भक्ती घडते, अन्यथा माझ्याकडून भक्ती घडत नाही. तो केवळ आभास निर्माण होतो. म्हणून भक्तगणांनी काय करावं, स्वामी चरणावर पूर्ण विश्वास ठेवा. तिथे संशयाला यत्किंचित ही जागा ठेवू नका. कारण जिथे संशय निर्माण होतो तिथे आपलं मन जे आहे ते त्या स्थानावरून बाजूला सरकू लागतं. आणि मन सरकलं की मग कोणत्याच उपायाने, बाह्य उपचाराने भगवंताची प्राप्ती होत नाही, त्याची कृपाही होत नाही. म्हणून आपण काय करावं की स्वामी चरणावर पूर्ण विश्वास ठेवावा, स्वामींवर आपला सर्व भार त्यांच्या चरणावर ठेवावा आणि सत्याच्या मार्गावरून क्रमण करावं. कारण जिथे सत्य आहे तिथे स्वामी आहेत. असत्याची संगत स्वामी कधीच करत नाहीत, मग तो कुणी असू दे. त्यामुळे सत्याच्या मार्गावरून क्रमण करावं आणि आपला जो प्रपंच आहे, आपला जो प्रपंच आहे तो नेटका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. प्रपंच नेटकाच करावा. कारण काय आहे, जर प्रपंच जर माझ्याकडून नेटका घडला नाही तर परमार्थ माझ्याकडून काही घडत नाही. आणि परमार्थ जर घडला नाही तर माझं स्वतःच्या दिशेने आणि भगवंताच्या दिशेने, परमात्म्याच्या दिशेने क्रमण काही होत नाही. म्हणून प्रपंच जो आहे तो नेटका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आता इथे आपण म्हटलं श्री स्वामी चरणावर विश्वास ठेवावा, स्वामी नामावर श्रद्धा ठेवावी. मग हे श्री स्वामी समर्थ देव जे आहेत ते कोण आहेत बाबा? तर स्वामी समर्थ देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माचा पूर्ण अवतार. स्वामी देव म्हणजे परब्रह्म. श्री स्वामी समर्थ नाम धारण करून त्यांनी मानवी देह धारण केला आणि केवळ जडजीवांच्या उद्धारासाठी या भूतलावर ते अवतीर्ण झाले. ते अवतीर्ण झाले होय, त्यांना मातेच्या उदराचा आधार घ्यावा लागला नाही, म्हणून त्यांना अयोनिज म्हटलं जातं. ते या भूतलावर प्रगट झाले आणि सातत्यानं असंख्य भक्तगणांचा आणि जडजीवांचा त्यांनी उद्धार करण्याचं कार्य आरंभलं आणि ते आजही करीत असतात. स्वामी समर्थ देव म्हणजे कोण आहेत बाबा, हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होतो. तर जे दृश्य आहे आणि जे अदृश्य आहे, म्हणजे जे आपल्याला दृष्टीस पडतं आणि जे दृष्टीस पडत नाही, यामध्ये अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. अरे बा, दृष्टीस पडतं आणि दृष्टीस पडत नाही म्हणजे काय? तर एकाला जे दृष्टीस पडतं ते दुसऱ्याला दृष्टीस पडत नाही. कदाचित तो दृष्टी दोषही असतो, दृष्टी साफ नसते. मला इथे बसून जे दोन कोसावरचं दिसतं ते माझ्या बाजूला बसलेल्या माणसाला कदाचित दिसणार नाही. किंवा मला इथून समोर जर स्वामींची मूर्ती असेल 100 फुटावर तर मला ती स्वामींची मूर्ती दिसते. माझ्या बाजूला बसलेल्या किंवा उभ्या असलेल्या माणसाला ती स्वामींची मूर्ती दिसत नाही. मग अशा माणसाला जर विचारलं की समोर काय आहे, तर तो काय म्हणतो? काही नाही तिथे. कारण त्याला ती मूर्ती दृष्टीस पडत नाही. तसंच आहे, दृश्य जे आहे ना ते दृष्टीस पडायला सुद्धा आपल्याकडे उत्तम दृष्टी असायला हवी. मग जर दृश्य दृष्टीस पडायला उत्तम दृष्टी हवी असेल तर जे दृश्य नाही, जे अदृश्य आहे ते पाहण्यासाठी आपल्याकडे त्या पलीकडची दृष्टी असायला हवी. आणि ती दृष्टी प्राप्त करण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते श्री स्वामी समर्थ चरण आणि श्री स्वामी समर्थ नाम. स्वामी चरणात राहिलं, स्वामी नामात राहिलं तर अदृश्य रूपातील सुद्धा गोष्टींचा, त्यांच्या स्वरूपाचा आपण अनुभव घेऊ शकतो. होय, निश्चितपणे. म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे काय, जे दृश्य आहे जे अदृश्य आहे, जे
या विश्वामध्ये या अनंतकोटी ब्रह्मांडामध्ये भरून राहिलं आहे आणि जी पोकळी आहे असा जो आपल्याला आभास होतो ते सुद्धा श्री स्वामी समर्थच आहे. ज्याचा आपल्याला स्पर्श कळतो, ज्याचा स्पर्श कळत नाही, ज्याची चव आपल्याला कळते, ज्याची चव आपल्याला कळत नाही, ज्याचा गंध कळतो, गंध कळत नाही, असे जे जे काही आहे, जे अनुभवता येतं, जे अनुभवता येत नाही, ते सर्वच्या सर्व श्री स्वामी समर्थ देवांचंच स्वरूप आहे. म्हणून आपण काय करावं, आपण काय करावं की स्वामी देव सर्वत्र भरलेले आहेत, ते बाह्य जगतामध्ये आहेत आणि माझ्या आतमध्ये सुद्धा आहेत. सर्वम ही एतत् स्वामी अयम आत्मा स्वामी. या बाह्य जगतामध्ये जे जे दृष्टीत आपण आता जे बोललो ते सर्व स्वामीच आहेत. राहिला भरून मन आणि गगन, स्मरा स्वामी पदा देई भरभरून. राहिला भरून मन आणि गगन. मन म्हणजे काय बाबा? आपलं मनाची कक्षा केवढी आहे? तर अनंत कोटी ब्रह्मांडाला स्वतःच्या कवेत घेऊन सुद्धा ते मोकळं राहतं एवढी मनाची कक्षा आहे. कारण मनाच्या कक्षेला कोणतीच सीमा नाही. कारण का? तर भगवंताने म्हटलंय इंद्रियाणां मनश्यास्मी. मग भगवंताचं स्वरूप जर मन असेल तर त्याला कुठली सीमा असण्याचं कारणच नाही. आणि असं जे मन आहे ते भरून उरले आहेत श्री स्वामी देव. राहिला भरून मन आणि गगन. गगनाचा विचार केला तर गगनाला ही सीमा माहीत नाही कोणाला. आज आज प्रगत विज्ञानाला सुद्धा गगनाची अवकाशाची सीमा सापडलेली नाही. शास्त्रज्ञ म्हणतात की जेवढे आपण पुढे जाऊ तेवढी ती सीमा पुढे पुढे जात राहते. जसं आपण आकाश टेकल्यासारखं वाटतं, क्षितिज दिसतं, मात्र जसे आपण क्षितिजाच्या दिशेने जातो तसं तसं ते क्षितिज पुढे पुढे सरकत जातं. म्हणजे जे अनंत असं जे ब्रह्मांड आहे, अवकाश आहे, ते भरून जे उरले आहेत, म्हणजेच अनंताची निर्मिती ज्यांच्याकडून होते त्या अनंताला कोणतीच सीमा असण्याचं कारण नाही. श्री स्वामी देवांना आणि त्यांच्या कृपेला कोणतीच सीमा नाही. आपण काय करावं? आपण त्यांच्या चरणी राहावं, त्यांचं नाम घ्यावं. म्हणजे काय होतं की आपल्या ज्या ज्या चांगल्या इच्छा त्या स्वामी देव निश्चितपणे पूर्ण करतात. निश्चितपणे, निश्चितपणे. मात्र आपण इच्छा धारण करताना जरा सावकाशपणे करावी, सावधानतेने करावी. स्वामी चरणावर माथा टेकताना आपल्या मनातील विचार जे आहेत ते अत्यंत महत्वाचे. कारण स्वामी चरणी ज्ञानाचा प्रकाश आहे, तिथे चैतन्य आहे. त्यामुळे आपण जो विचार घेऊन स्वामी चरणावर माथा टेकतो तो विचार प्रकाशित होतो निश्चितपणे. तो विचार आपल्याला निश्चितपणे काहीतरी प्राप्त करून देत असतो. म्हणून स्वामी चरणावर माथा टेकताना आपण सावधपणे माथा टेकावा. सर्वम ही एतत् स्वामी अयम आत्मा स्वामी. बाह्य जगतामध्ये जसे स्वामी भरलेले आहेत तसे जर आपण आतमध्ये वळलो आपल्या, तर आपल्या आतमध्ये सुद्धा आपल्याला स्वामीच दृष्टीस पडतील. कारण आपल्या देहामध्ये जो अविनाशी निरंतर असा आत्मा वास करून आहे, निवास करून आहे, म्हणजेच आपलं जे सत्य स्वरूप आहे ते सुद्धा स्वामीच आहेत. कारण आपला आत्मा जो आहे तो ब्रह्माचाच अंश आहे, परब्रह्माचाच अंश आहे आणि स्वामीदेव परब्रह्माचा पूर्ण अवतार आहेत. म्हणजेच काय? तर स्वामीदेव आणि भक्त यामध्ये कोणताच भेद नाही, हे अभेद आहेत. मात्र हे आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. हे का होतं? कारण आपल्याकडे आत्मज्ञान नसल्याने आपल्या लक्षात येत नाही. अन्यथा आत्मज्ञान झालं तर आपल्या लक्षात येईल की स्वामी आणि आपण आपल्यामध्ये कोणताच भेद नाही. त्यामुळे आपण काय करा? स्वामी चरणावर नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आपले जे काही मनोगत आहे ते आपण स्वामीदेवांना सांगा. खरं तर स्वामीदेवांना सांगण्याची आवश्यकता नाही, पण आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी सांगतो, आपल्या मनाच्या समाधानासाठी सांगतो. अन्यथा स्वामीदेव तर सर्वज्ञ आहेत, त्यांना सर्वच कळतं. भक्ताच्या मनातील भाव ओळखून ते आपल्या भक्तांवर कृपा करीत असतात. की जर आपण स्वामी चरणावर विश्वास ठेवला, स्वामी नामावर श्रद्धा ठेवली आणि त्यांच्या नामामध्ये दंग झालो तर स्वामीदेव
प्रत्येकाचं मनोरथ सफल करतातच, होय निश्चितपणे करतात,